सर्वप्रथम आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य पांडुरंगाने द्यावं. आज या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय आमदार कृष्णा खोपडेजी, आपल्या नागपूरचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंघलजी, मनपा आयुक्त अभिजित चौधरीजी, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकरजी, जॉईंट सीपी अश्वती दोर्जे मॅडम, या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीमती आचल गोयल, श्री प्रमोद कुमार शिवाळे, डॉक्टर शिवाजी राठोड, श्री संजय पाटील, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज दोन महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतायत. पहिला आपला कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी आपण केलंय. आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय आणि आता पोलिसिंगमध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केलाय. मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी मुंबई पुणे नागपूर सारखी जी महत्वाची शहर आहेत या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्हीचे प्रोजेक्ट आपण राबवले आणि त्याचं इंटिग्रेशन करून कमांड अँड कंट्रोल सिस्टीम अतिशय आधुनिक अशा प्रकारची आपण सुरू केली. त्यावेळी महानगरपालिकेमध्ये ही कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण सुरू केली होती पण पोलिसांकरता स्वतंत्रपणे ती अतिशय आधुनिक पद्धतीतून त्याचं इंटिग्रेशन करणं गरजेचं होतं आणि स्मार्ट सिटी प्रकल्पातून आज आपण या ठिकाणी ते कमांड अँड कंट्रोल सेंटर हे उघडलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये जे गुन्हेगार आहेत तेही वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतात आणि शेवटी गुन्ह्यामध्ये तात्काळ जर आपण गुन्हेगाराला पकडलं नाही तर लोकांचा जो मुद्देमाल असतो तो मिळणं अनेक वेळा कठीण जातं, अनेकदा त्याची विल्हेवाट लागते आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे कमांड अँड कंट्रोल सेंटर या ठिकाणी सुरू केलं आहे मी असं म्हणू शकतो की देशातलं एक आधुनिकतम अशा प्रकारचं कमांड अँड कंट्रोल सेंटर या ठिकाणी आपण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 3600 कॅमेऱ्यांचं इंटिग्रेशन केलं आणि 2200 इतर जे वेगवेगळ्या आस्थापनांचे कॅमेरे आहेत, विभागांचे कॅमेरे आहेत, त्याचंही इंटिग्रेशन या ठिकाणी केलेलं आहे. आपण असं म्हणतो हिंदी पिक्चरमध्ये की कानून का हात लंबा होता है, इथे कानून की आंख लंबी झाली आहे आणि आता कोणीही कानूनच्या म्हणजे पोलिसांच्या नजरेतनं सुटू शकणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या नागपूर शहरामध्ये जवळजवळ हे 5800 कॅमेरे याचं इंटिग्रेशन एकत्रितपणे झाल्यामुळे आपण करू शकलोय. याच्यामध्ये फेशियल रिकग्निशन आहे, बिग डेटा अनालिटिक्स आहे आणि यासोबत आतापर्यंत आपण चॅट जीपीटी ऐकत होतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चॅट जीपीटीचं मॉडेल असं आहे की त्याला काही विचारलं तर जगभरातली माहिती इंटिग्रेट करून त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं. आता या ठिकाणी क्राईम जीपीटी सुरू झालेलं आहे, त्यामुळे क्राईम आणि क्रिमिनल बद्दल कुठलीही माहिती विचारली तर ती माहिती त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी सगळे रेकॉर्ड इंटिग्रेट होऊन काही सेकंदातच त्या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल. म्हणजे एक प्रकारे पोलिसांच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील आपण या ठिकाणी उपयोग सुरू केलाय आणि जे ऍप सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे सिम्बा ऍप. आपल्याला माहिती आहे सिम्बा हा फार फेमस झालेला चित्रपट होता पण या सिम्बाचा अर्थ आहे सिस्टीम इंटिग्रेटेड फॉर मॉनिटरिंग अँड बिग डेटा अनालिटिक्स. अशा प्रकारचा सिम्बा ऍप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं फेशियल रिकग्निशन देखील करता येणार आहे आणि या ठिकाणी एखादा व्यक्ती हरवलेला असेल, पळालेला असेल, क्रिमिनल असेल, कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला शोधायचं असेल कुठल्या तरी कॅमेऱ्यात तो येईलच, कारण एवढे 5,500 कॅमेरे आहेत,
शहरात फिरताना कुठल्या तरी कॅमेऱ्यात येईलच आणि तो कुठल्याही कॅमेऱ्यात आला तरी देखील आता आपल्याला तो त्या ठिकाणी पकडता येणार आहे, सापडणार आहे, त्याच्या मुवमेंट ट्रॅक करता येणार आहेत आणि मग त्या माध्यमातून त्याचा उपयोग करून आपण हरवलेला पळालेला किंवा क्रिमिनल अशा कुठल्याही व्यक्तीला तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पकडू शकतील किंवा योग्य ठिकाणी पोहोचवू शकतील अशा प्रकारची ही पद्धती आहे. आणि आता आपण एक अजून मार्वल अशा प्रकारचं एक संस्था चालू केलेली आहे की ज्या संस्थेमध्ये कंप्लीट आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपण तयार करतो आहोत. नागपूरच्या आयएम सोबत हा प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड मॉड्यूल आपण तयार करणार आहोत. आता याच्यामध्येही ज्या प्रकारचा आपण उपयोग केलेला आहे एखाद्या व्यक्तीचा 15 वर्षापूर्वीचा फोटो हा देखील दाखवला तर आज त्याचा जो चेहरा आहे तो चेहरा देखील 15 वर्षापूर्वीच्या फोटोतनं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या व्यक्तीला आपण शोधू शकतो. अगदी त्यांनी चेहरा बदलायचा प्रयत्न केला तरी आपण त्याला पकडू शकतो अशा प्रकारचं अतिशय आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये टोळ्यांचं विश्लेषण आहे त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये टोळ्या तयार करून ज्याला गँग म्हणतो आपण अशा गँगच्या माध्यमातून ऑपरेट करणारे जे आहेत त्यांच्यावर आपल्याला नजर ठेवता येणार आहे. त्यांच्यावर एकत्रितपणे संघटित गुन्हेगारीच्या कायद्यात त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करता येईल याची सगळी व्यवस्था याच्यामध्ये आहे. आणि एक चांगलं फीचर जे याच्यामध्ये आहे की आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस काही मोबाईलचे फ्रॉड होतात त्यावेळी त्या व्यक्तीचा चेहरा देखील नसतो त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखायचं कसं तर त्याचा जो आवाज आहे त्या आवाजावरनं त्याचं रिकग्निशन करण्याचं देखील व्यवस्था आता याच्यामध्ये आहे. त्यामुळे अशा प्रकारचा व्यक्ती जो मोबाईलवरनं सायबर फ्रॉड करतो मोबाईलवरनं फ्रॉड करतो त्याला देखील आपण मोठ्या प्रमाणात ऑडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी शोधू शकतो अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कॅमेऱ्यामध्ये लोक आल्यानंतर त्याचे अलर्ट्स हे देखील मिळण्याची व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेमुळे आपल्याला एखाद्याचं लोकेशन शोधणं हे अत्यंत सोपं आहे. याच्यामध्ये आपल्या मेट्रोचे कॅमेरे इंटिग्रेट केले आहेत, रेल्वे स्टेशनचे इंटिग्रेट होणार आहेत, बस स्टेशनचे इंटिग्रेट होणार आहेत, त्यामुळे कोणी कुठेही असलं तरी देखील त्याच्यावर त्याला पकडण्याकरता किंवा त्याला शोधण्याकरता पोलिसांना अत्यंत महत्वाचा फायदा होणार आहे. जसं मी सांगितलं खासगी कॅमेऱ्याचं फीड देखील याच्यामध्ये इंटिग्रेट होत आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी झाली काही झालं तरी त्या संदर्भात आपल्याला खासगी सीसीटीव्हीतलं जे त्या ठिकाणी फीड आहे ते फीड देखील याच्या माध्यमातून इंटिग्रेट करून त्यातनंही आरोपी शोधता येणार आहेत. हे सगळं करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती राखण्याकरता मग गणेशोत्सवाचं कधी प्रोसेशन असतं, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे दीक्षाभूमीवर मोठा उत्सव होतो, आपल्याकडे ताजबागचा मोठा उत्सव होतो, आपल्याकडे विधानसभा असते त्यावेळी मोर्चांचा रेकॉर्ड आपण तयार करतो इतके मोर्चे येतात, या सगळ्यावर योग्य नजर ठेवता आली पाहिजे. म्हणून आता ड्रोन कॅमेरे देखील इथल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी इंटिग्रेट केलेले आहेत त्यामुळे कुठल्याही मोर्चावर किंवा कुठल्याही अशा प्रकारचं जे एक लोक एकत्रित येतात त्याच्यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवता येणार आहे. तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही, कोणी गडबड तर करत नाही आहे, कोणी शिरलं तर नाही आहे आणि एखाद्याने गडबड केली तर नेमकी कोणी केली हे देखील आपल्याला त्यातून समजणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात देखील आज मला असं वाटतं यातनं अतिशय चांगल्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था हा आपल्याला ही राखता येणार आहे. हे सगळं आपण केलेलं आहे याचं कारण शेवटी आपल्याला आधुनिकतेकडे जायचं आहे आणि आज देशामध्ये 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर माननीय मोदी साहेबांच्या सरकारने गृहमंत्री अमित शहाजींनी देशातले जे काही क्रिमिनल कायदे आहेत ते कायदे बदलले आहेत. हे सगळे कायदे 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी तयार केलेले कायदे होते. त्या कायद्याचा हेतू हा सेवेचा हेतू नव्हता,
तो कायदा सुव्यवस्थेचा हेतू नव्हता, भारतीयांवर राज्य कसं करता येईल, भारतीयांचं दमन कसं करता येईल, त्यांचा जो काही उद्रेक आहे तो कसा आपल्याला दाबता येईल याकरता तयार केलेले कायदे होते. भारतीयांना शिक्षा कशी देता येईल याकरता तयार केलेले कायदे होते. तेच कायदे आपण आतापर्यंत चालवत होतो. 75 वर्षानंतर या ठिकाणी तेव्हाचा आयपीसी असेल, सीआरपीसी असेल, हे सगळे कायदे आता बदलले आहेत आणि यातनं निश्चितपणे आता नागरिकांची सुरक्षा संहिता आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. पोलीस हे लोकांना दाबण्याकरता नाही आहेत, तर पोलीस हे खऱ्या अर्थानं लोकांची, जनतेची सेवा करण्याकरता आहेत. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं हे कायदे तयार झाले आहेत. आणि या कायद्यांनी महत्वाचं काय केलं आहे, तर या कायद्यांनी या सगळ्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला देखील आणि आपल्या एकूण तपास व्यवस्थेला गती देण्याचं काम केलं आहे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काही होती, तर एखाद्याच्या विरोधात जर एखादा क्राईम झाला तर क्राईम करणाऱ्याला जी काही त्या ठिकाणी सजा मिळत होती ती हा व्यक्ती मेल्यानंतर मिळत होती, हा म्हातारा झाल्यानंतर मिळत होती, आरोपी मेल्यानंतर होत होती, 20 वर्ष खटले चालायचे. आता ती परिस्थिती नाही आहे. याच्यामध्ये अत्यंत वेगाने खटले चालतील आणि पोलिसांनाही, आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जे त्या ठिकाणी गवाह असायचे ते विटनेस होस्टाईल व्हायचे. आता सगळ्यात जास्त भर हा या ठिकाणी जे काही फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे, जो डिजिटल एव्हिडन्स आहे, जो टेक्निकल एव्हिडन्स आहे, अशा सगळ्या एव्हिडन्सवर, म्हणजे जो एव्हिडन्स होस्टाईल होऊ शकत नाही अशा एव्हिडन्सवर आधारित आता आपण आपली सिस्टीम उभी केलेली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळण्याकरता त्या ठिकाणी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. आणि यासोबत आपण आता त्याचा पहिला प्रयोग हा नवी मुंबई आणि नागपूरमध्ये सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जो काही त्या ठिकाणी पुरावा असायचा त्या पुराव्याचं टॅम्परिंग करणं हे सोपं असायचं, आता पुराव्याचं टॅम्परिंग करता येणार नाही. अशा प्रकारचं जवळपास ज्या प्रकारची ब्लॉकचेन असते त्या प्रकारच्या पद्धतीनं पुराव्यांचं मॅनेजमेंट करायचं आणि तशा प्रकारचे पुरावे तयार करायचे, अशा प्रकारची सिस्टीम आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपल्याला गुन्हेगारांवर वचक ठेवता येईल. गुन्ह्यांचं त्या ठिकाणी जे गुन्हे शोधण्याचं काम आहे ते निष्पन्न करण्याचं काम तर वेगात होईलच, पण निष्पन्न झाल्यानंतर कोर्टाची पद्धती सगळी करून त्यामध्ये जनतेला देखील तात्काळ न्याय मिळेल. आणि हे सगळं करत असताना नवीन कायद्याने मुद्देमाल कुठला ठेवायचा, किती दिवस ठेवायचा, याच्याही संदर्भातले अतिशय चांगले नियम तयार केले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन बघितलं 10-12 वर्षापूर्वीचा मुद्देमाल पडलाय, मुद्देमाल ठेवायला जागा नाही आहे, अनेक ठिकाणी मुद्देमाल आहे की नाही हेही माहिती नाही आहे, त्या ठिकाणी ते गंजलेल्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. आता हे सगळं संपलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी एका विविक्षित वेळेमध्ये पूर्ण करून ज्या व्यक्तीचा माल सापडला त्या व्यक्तीकडे तो माल हा तात्काळ परत जाईल अशा प्रकारची एक चांगली व्यवस्था ही आपण उभी केलेली आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मुद्देमाल वाटण्याचा कार्यक्रम आपण केला आणि निश्चितपणे त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं, मला असं वाटतं की पोलिसांच्या सेवेमध्ये सगळ्यात मोठं समाधान हेच समाधान आहे की कोणाला तरी आपण न्याय देऊ शकलो. आणि म्हणून मी नागपूर पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. मग अशी ते जैन नावाचे गृहस्थ आले होते, ते म्हणाले माका सोना मुझे वापिस मिला, आईचं सोनं परत मिळाल्याचं जी भावना आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आज सायबर फ्रॉडमध्ये 17-17, 19-19, 20-20 लाख रुपये लोकांचे त्या ठिकाणी त्यांना परत मिळालेले आहेत. पण हे सगळं होत असताना पोलिसांची मला असं वाटतं की त्या ठिकाणी जबाबदारी वाढली आहे. कारण मला आता सीपी सांगत होते की एकेका दिवशी 40-40 लाख रुपयाचे सायबर फ्रॉड होत आहे रोज. काल 38 लाखाचा झाला, आज 45 लाख. आपण शोधतोय, पकडतोय, आणतोय, पण हे करून चालणार नाही. तर नागरिकांना देखील त्या ठिकाणी थोडं सजग व्हावं लागेल. सातत्याने आपण टीव्हीवर ऍड देतो, पेपरमध्ये ऍड देतो, तरी देखील लोक भूलथापांना बळी पडतात. मला या निमित्ताने एवढंच नागरिकांना सांगायचं आहे, माध्यम आहेत म्हणून सांगायचं आहे, की
आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये पैसे कमवण्याचा कुठलाच शॉर्टकट नाही आहे. जो शॉर्टकटनी गेला त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून समजा. त्यामुळे अशा प्रकारे कोणी सांगितलं जास्त पैसे मिळणार, दुप्पट पैसे मिळणार, पटकन पैसे मिळणार, तुम्हाला 20% नफा मिळणार, 25% नफा मिळणार, उलटा विचार करून सुरू करा की हा फ्रॉड आहे असा विचार करा. आणि मग पहिल्यांदा त्या ठिकाणी त्याची सगळी चौकशी केल्यानंतर आपली गुंतवणूक करा. मला असं वाटतं हे जर आपण केलं तरच अशा प्रकारच्या फ्रॉडपासून आपण वाचू शकू. पण या निमित्ताने मला हे देखील सांगायचं आहे की आपण अशा प्रकारचे सायबर क्राईम वाढले आहेत आणि असं सांगतात आणि आपण पाहतोय हळूहळू स्ट्रीट क्राईम बंद होणार आहे आणि हा जो व्हाईट कॉलर सायबर क्राईम आहे हाच प्रामुख्यानं पोलिसांकरता एक महत्वाची त्या ठिकाणी जबाबदारी होणार आहे. आज आपण पाहतो इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ही आज अत्यंत महत्वाची विंग झाली. एकेकाळी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला एवढं काम नव्हतं पण आज त्याला सगळ्यात जास्त काम आहे. सायबर पोलीस स्टेशनला सर्वात जास्त काम आहे. आता देशातला सर्वात डायनामिक सायबर प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेला आहे. ज्या प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्या प्रकारच्या बँका, सगळ्या प्रकारच्या एनबीएफसी, सगळ्या प्रकारच्या सोशल मीडिया साईट अशा सगळ्यांचं इंटिग्रेशन एका सिंगल प्लॅटफॉर्मवर घेतलंय. कारण जसं मग अशी सांगितलं आपल्या एका वक्त्यांनी की 2 तासांमध्ये सायबर क्राईमनी ते अकाउंट सील केले म्हणून त्यांचे पैसे परत मिळाले. अलीकडच्या काळामध्ये हे पैसे गेल्याबरोबर ते वेगवेगळ्या शहरातल्या बँकांमधनं ट्रान्सफर होत परदेशातल्या बँकेत चालले जातात आणि मग ते पैसे कधीच मिळत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारच्या क्राईमला तात्काळ थांबवण्याकरता हा देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म हा आता आपण महाराष्ट्रामध्ये तयार केलेला आहे. लवकरच त्याची सुरुवात होणार आहे आणि तो झाल्यानंतर मला असं वाटतं की असे क्राईम देखील रोखण्यामध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे असेल. एकूणच पोलिसांमध्ये पोलिसिंगमध्ये आधुनिकता आणण्याकरता महाराष्ट्र सरकारने जे काही प्रयत्न केले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी चांगलं जीवन जगता यावं, गुन्हेविरहित जीवन जगता यावं, त्याच्या जीवनामध्ये एखादा इन्सिडेंट झाला तर त्याच्या मनामध्ये निश्चितपणे हा आत्मविश्वास असावा की मी पोलिसांकडे गेलो तर मला त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि अशा प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. आज ज्यांचा मुद्देमाल परत मिळालेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि यापुढे देखील ज्यांच्या ज्यांच्या सोबत अशा प्रकार घडलाय त्यांचाही मुद्देमाल लवकर परत मिळेल. त्या ज्या केसेस आहेत त्या केसेस लवकर उघडकीस आणण्याचा प्रयत्न नागपूर पोलीस करतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि या संपूर्ण आमचे पोलीस आयुक्त असतील आणि त्यांची जी सगळी टीम आहे या सगळ्या टीमचं वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत, त्यातले PI आहेत, तिथले जे तपासी अंमलदार आहेत, अशा सगळ्यांचं आजच्या या चांगल्या कार्यक्रमाकरता मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आषाढीच्या शुभेच्छा देत माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.